रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा झंझावात निर्माण करून पनवेलमधील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस गुरुवारी साजरा झाला. त्यानिमित्त पनवेल तालुक्यात विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विकास कामांचे पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महापालिका हद्दीमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त खारघर येथील फणसवाडी येथे नवीन जलवाहिनीचे भूमिपूजन, खारघर सेक्टर 18 येथील त्रिकोण गार्डनचे लोकार्पण, नगरसेवक बबन मुकादम यांच्या नगरसेवक निधीमधून कळंबोलीतील विविध सोसायट्यांमध्ये हायमस्ट बसवणे, कोपरा येथे जलकुंभ लोकार्पण तसेच तळोजा येथील उद्यानामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीमधून ओपन जिमचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, प्रवीण पाटील, ऍडव्होकेट नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, संजना कदम, प्रभाग समिती असभापती अनिता पाटील, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, भाजपचे अमर उपाध्याय, खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोष केणी, समाजसेवक दिनेश केणी, कैलास घरत, समीर कदम, प्रकाश शेलार, संतोष गायकवाड, केशव यादव, श्रीकांत ठाकूर, संतोष गायकवाड, समीर शेख, सुरेश ठाकूर, भानुदास महेकर, दिलीप बिस्ट, खारघर तळोजा मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष आशा बोरसे, प्रिया मुकादम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आपण बघत आलात की पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सरकार पनवेल महानगरपालिकेमध्ये स्थापन झालं आणि याचं सर्वस्वी श्रेय हे आम्ही पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनाच देतो. आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथील स्थानिक नगरसेवक नरजी ठाकूर यांनी या पाण्याच्या टाकीचं लोकार्पण सोहळा इथे ठेवला आहे, तर त्यांचं खऱ्या अर्थानं मी सर्वप्रथम कौतुक करेल आणि अभिनंदन करते की आपण त्यांनी पाठपुरावा करून या टाकीचं काम, साधारणतः 1.25 कोटीच्या वर या टाकीचं काम होतं. गेल्या 2-3 वर्षापासून जसं नगरसेवक झाले तसे या विभागात त्यांनी पाठपुरावा करून महासभेत वेळेवर फॉलोअप करून हे काम त्यांनी ते मंजूर करून घेतलं आणि इथे ही 4.5 दशलक्ष लिटरची टाकी आज इथे तयार झाली. तर खऱ्या अर्थानं कोपरा गावात तुम्ही भाग बघितला तर पूर्वी पाण्याची व्यवस्था नव्हती, बोरवेल असेल किंवा इतर टँकर असतील किंवा पाण्यावर अवलंबून राहत होते, परंतु आता आपण जर बघितलं तर एवढं पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर जवळजवळ संपूर्ण कोपरा गावाला आता पाण्याची जी काही समस्या आहे ती आता इथून पुढे दूर होणार आणि पाईपलाईनच्या थ्रू प्रत्येकाच्या आता घरापर्यंत पाणी जाणार. नक्कीच मी पुन्हा एकदा नरेशना खूप खूप आणि त्याच्या संपूर्ण येथील जे नगरसेवक आहेत त्यांना शुभेच्छा. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा या इथे आयोजित करण्यात आलेला होता. पनवेल महानगरपालिकेकडून या उद्यानाचं काम करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं काम झालेलं आहे. माननीय नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पाठपुराव्याला यश येऊन हे काम पूर्ण झालेलं आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा खारघरमध्ये अनेक उद्यानं ज्याची इथं विकासाची कामं ही आता पुढील महिन्यामध्ये चालू होताना आपल्याला सर्वांना दिसून येतील. त्याच्याबद्दलचा महासभेमध्ये ठराव घेऊन आणि त्याला मंजुरीसुद्धा दिलेली आहे आणि खारघरमध्ये मग सांगता इथे जी थांबलेली विकास कामं आहेत ती या पुढील काळामध्ये सिडकोकडून ज्या प्रकारे या इथे महानगरपालिकेला हस्तांतरण होतं आहे तर ही कामंसुद्धा आपल्याला लवकरात लवकर पूर्ण होताना दिसून येतील. निलेश बाविस्कर आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक येथील नागरिकां या इथे खारघरचा विकास करण्यासाठी
आणि त्याचबरोबर येथील समस्या आहे, समस्या दूर करण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न करतात खरोखर आम्हाला त्याबद्दल कौतुक आहे। आणि भारतीय जनता पार्टी ही खारघर आणि येथील सर्व नगरसेवकांच्या नेहमीच पाठीशी राहील असं मी इथे सांगितलं।